प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करतंय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलत. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा. नमस्कार, मी ऐश्वर्या भालेराव, वज्रधारी न्यूज मध्ये आपलं स्वागत. सांगलीत गुलाल कुणाचा उत्कंठा शिगेला, कार्यकर्ते लागले जल्लोषाच्या तयारीला. लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या 8-9 दिवसांवर येऊन ठेपलाय. कोण जिंकणार, कोण गुलाल उधळणार याची उत्कंठा शिगेला लागली. विद्यमान खासदार संजय पाटील यांच्या आणि गोपीचंद पडळकर यांच्याही कार्यकर्त्यांनी जल्लोषाची तयारी चालवली. गुलाल फटाके खरेदी केलेत. निवडणुका झाल्यावर संजय पाटील, विशाल पाटील, गोपीचंद पडळकर या तिन्ही उमेदवारांनी विजयाचा दावा केला होता. आपणच निवडून येणार असल्याचा दावा तिघांनीही ठामपणे केला होता. संजय पाटील, विशाल पाटील यांनी आपण 1.5 लाखाच्या फरकाने निवडून येणार असल्याचे सांगितले होते. तर गोपीचंद पडळकरांनी आपण 2 लाखाच्या बहुमताने निवडून येणार असल्याचा दावा केलाय. निवडणुका अत्यंत अटीतटीच्या झाल्याने कोण जिंकणार याची उत्सुकता जोरात आहे. कुणी म्हणतंय पडळकर आणि विशाल पाटलांच्यात फाईट होईल आणि संजय पाटील 3 नंबरला जातील. कुणी म्हणतंय संजय पाटील आणि विशाल पाटलांच्यात फाईट होईल आणि पडळकर 3 नंबरला जातील. प्रत्येकाचे समर्थक आपलाच नेता निवडून येणार असल्याचा दावा करतायत. त्यामुळे कोण येणार, काय होणार याची चर्चा जोरात आहे. काहींनी पैजाही लावले आहेत, कुणी अख्ख्या बोकडाची तर कुणी गोवा ट्रिपची. यानिमित्ताने चर्चेला उधाण आले. गुलाल आणि जल्लोष कुणाचा येत्या 23 तारखेलाच कळेल. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.